जावळीचा ताबा मावळ प्रांताला लागून असलेला साताऱ्याच्या वायव्येकडील प्रदेश जावळीचा प्रदेश म्हणून ओळखला जायचा चंद्राराव मोरे यास आदिलशाहीने या जावळीची जहागिरी दिली होती स्वराज्य स्थापनेच्या कार्यास मोरेंचा विरोध होता जावळी परिसरातील आणि कृष्णाकाठच्या जहागीरदारांची युती होऊ नये व त्यांनी शिवाजी राजांच्या स्वराज्य प्रस्थापनेच्या प्रयत्नात सहभागी होऊ नये असे प्रयत्नही मोरेंनी केले त्यामुळेच राजांना जावळीवर हल्ला करावा लागला पंधरा जानेवारी सोळाशे छप्पन रोजी शिवाजीराजांनी जावळीवर हल्ला केला केवळ सहा तासात ही मोहीम फत्ते केली जावळी विजयामुळे आणखी एका नरक जावळी विजयामुळे आणखी एका नररत्नाची भर राजांच्या पदरात पडली हे नररत्न म्हणजे युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवणारे मुरारबाजी देशपांडे जावळीतील दरम्यान राजांनी जावळीच्या कारभाराची घडी बसवली तीस मार्च तीस एकोणीसशे छप्पन्न रोजी राजे रायरीला गेले रायरी किल्लाही शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला या किल्ल्याचे पुढे रायगड हे नामकरण करण्यात आले जावळीतील अमाप धन राजांच्या हाती आले जावळी विजयाने स्वराज्याची चहू अंगाने वाढ झाली या विजयानंतर त्यांच्या कोकणातील हालचाली वाढल्या त्यांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला तोरणा व रायगडच्या परिसरात रोहिडा किल्ला होता स्वराज्यात हा किल्ला स्वराज्यात हा किल्ला असणे राजांना आवश्यक वाटले सोळाशे छप्पन्नमध्ये बांधलांशी युद्ध करून हा किल्ला जिंकला महाराजांनी यानंतर कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतली रायरी घोषाळगड बिरवाडी सुरगड या किल्ल्यामुळे मराठी राज्याला सामर्थ्य प्राप्त झाले स्वराज्याची वाटचाल भक्कमपणे सुरू राहिली कल्याण व भिवंडीमुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी राजांचा संबंध आला सिद्धी पोर्तुगीज व इंग्रज यांना टक्कर द्यायची असल्यास आपल्याकडे भरभक्कम आरमार असायला पाहिजे असे राजांच्या लक्षात आले जावळीतून मिळालेल्या संपत्तीतून त्यांनी किल्ल्यांची डागडुची केली अधिक शस्त्रांची जुळवाजुळव केली आणि आरमार बांधणीला प्रारंभ केला